प्रत्येक चौरंगावर असा महादेव मांडलेला आहे वाळूचं. मी काही लावली नाही तर एवढे माझे नेलपेंटचे कलेक्शन आहेत. मलाही माहित नाही हे पूजेत घेऊन आले. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? मजेत असाल तर बिठणठणीत असेल अशी मी आशा करते. फायनली आज हरतालिका आहे आणि काल तुम्ही बघितलं खूप उशीर झाला होता. तर उशिरा नाही उठले खूप, तरी 6:30 पावणे 7 उठलेले होते. आंघोळ वगैरे करून जस्ट आता किचनमध्ये आलेली आहे आणि चहा करते आहे, कारण आज उपवास असल्यामुळे दुसरं काहीही खाता येणार नाही म्हणून म्हटलं चहा घ्यावा सकाळी सकाळी. तर चहा करते आहे आणि सकाळीच अग्निदेवतेला नैवेद्य पण दिला गेलेला आहे. ऑटोमॅटिकली तापायला ठेवलं होतं आणि निधीचा ब्रश करून देत होती, ती व्यवस्थित ब्रश करत नाही म्हणून तर ते नकळतपणे मला वाटलं मी बारीक याच्यावर ठेवलं, बारीक याच्यावरच होता आजसेवर दूध ठेवलेलं, पण उतू चाललं गेलं इकडे. म्हटलं अरे दूध उतू गेलं, पण मग विचार केला की ठीक आहे जाऊ दे, काही हरकत नाही, नैवेद्य गेला अग्निदेवतेला. आज पूजा वगैरे आटपली, निधी शाळेतही गेली तुम्ही बघितलं, आत्ता आवरून झालेलं आहे घरातलं. तर म्हटलं या दोघांचा साबुदाणाच करायचा, तो होऊन जाईल. कूट वगैरे बनवून ठेवलेलं आहे दाण्याचं. तर आता मी नेलपेंट लावून घेते, नेलपेंट लावायची राहिली काल, ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप धावपळ झाली आणि सगळं. तर म्हटलं आता नेलपेंट लावा. मी काही लावली नाही तर एवढे माझ्या नेलपेंटचे कलेक्शन आहेत, खूपच घेऊन ठेवले होते मी. पण काय होतं न सगळं ते कपडे वगैरे धुण्यामध्ये भांडे धुण्यामध्ये, कपडे तर नाही पण भांडे धुण्यामध्ये नेलपेंट निघून जाते. सो मी कन्फ्यूज आहे की या दोन कलरपैकी कुठली लावावी, कारण साडीचा रंग तसाच आहे असा आहे जास्त आणि त्याच्यामध्ये ही गोल्डन. तर बघते आता ह्या दोनच लावते म्हणजे परफेक्ट मॅच होईल आणि माझ्या पायाचेही लावायचे आहे मला. सो आता लावते आणि मग दाखवते. नेलपेंट लावून झाली पण आता ती सुकणार नाही लवकर आणि उशीर होईल आवरायला, कारण 11 वाजलेले आहेत म्हणून म्हटलं ड्रायरने पटकन सुकवून घ्यावी. A few moments later. तर इथे मी तयार झाली आहे, खूप शॉर्टकट तयारी केली मी आणि तयारीचा एक छोटा सरी इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे. अजूनही इंस्टाग्रामला जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामची लिंक खाली शो होते आहे, लिंक नाही आयडी माझा इंस्टाग्राम प्रियंका _ ऑफिशियल. तर तिथे जाऊन तुम्ही माझी रील्स बघू शकता आणि मला फॉलो देखील करा. तर आता पूजेला उशीर होतो आहे आणि पटकन पूजा करून अजून रील्स बनवायची आहेत मला. तर आता पूजेला जाते, पूजेसाठी इकडे मी सगळी सामग्री काढून ठेवलेली आहे. हे सगळं ना आणलं गेलं म्हणजे भरत गेलेत आणि त्यांनी आणून दिलं की पत्रवाळी फुलं. आता हे फुल मी पहिल्यांदाच पाहते कसलं फुल म्हणतात मलाही माहित नाही, हे पूजेत घेऊन आले, हे देवी मातेला वाहण्यासाठी पार्वती मातेचं. आणि बाकीचे 5 फळं आहेत आणि बाकीचं जे हे कापड हात पुसण्यासाठी आणि एक्स्ट्राचा जो काही सामान आहे तो मी याच्यात घेतलेला आहे, कारण मला जायचं आहे आम्ही जिथे ज्या सोसायटीमध्ये राहत होतो ना तर त्या सोसायटीमध्ये जायचं, कारण इथलं मला काही अजून कारण 1-2 महिनेच झाले येऊन त्याच्यामुळे. सो मी विचार केला की तिकडेच आपले आहेत वर्षभराचे ओळखीचे लोक, त्यांनाच विचारावं आणि तिथे जावं. तर चला आता डायरेक्ट पूजेला भेटू. मी आलेली आहे आणि ब्राह्मण जी आलेले नाही आहेत, तर आत्ता खूप छान मांडणी केलेली आहे. दोन मोजून खूप सारे चौरंग आहेत, 5-7 चौरंग आहेत आणि त्याच्यावर छान महादेवाची मांडणी केली. प्रत्येक चौरंगावर असा महादेव मांडलेला आहे वाळूचं आणि आजूबाजूला हे देवीचं असतं वाटतं, तर ते मांडलेलं आहे आणि या पद्धतीच्या सगळ्या मांडण्या आहेत आणि रांगोळी पण खूप सुंदर काढली. अजून वेळ आहे आणि खूप दिवसानंतर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना भेटली, त्यातल्या 1-2 जणी मिस आहेत, 1-2 जणी अजून येतील पूजेलाच भेटतील त्या डायरेक्ट, कारण त्या दुसऱ्या फ्लोअरला राहतात. मी आधी ज्या फ्लोअरला राहायची ना 5th फ्लोअरला, त्या फ्लोअरला पूजा असल्यामुळे मग इथल्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्या सगळ्यांना भेटली तर खूप छान वाटतं आहे. बऱ्यापैकी तयारी चाललेली आहे इकडे ह्या छायातांची तयारी झालेली आहे आणि माधुरीची तयारी अजून चालली, हिने सगळी आयडिया केली की पूजा करू वगैरे. आता ती आहे बिझी, तिच्या ह्याच्यामध्ये तयार होतीये ती, अजून तिची हेअरस्टाईल सेट होत नाही तोपर्यंत ती तयार झाली की मग ती बोलेल सुरू होईल. थोडं अजून गुरुजी आलेले नाहीत, गुरुजी आले की मग पूजा सुरू होईल. 10 मिनिटात गुरुजी येणार आहेत आता.
तर गुरुजी आले आणि पूजा या ठिकाणी सुरू झालेली होती. आम्ही जितक्या सोसायटीतल्या या सोसायटीतल्या ज्या होतात ना त्या होतो आणि मी आणि एक दोन चार बायका बाहेरून येणार होत्या. तर जसं मी आधी तुम्हाला दाखवलं की चौरंगावर महादेवाची मांडणी केलेली होती आणि सती आणि मैत्रिणी अशी सगळी मांडणी केलेली होती. तर जसं जिथे जागा मिळेल तिथे आम्ही ॲडजस्ट झालेलो होतो बऱ्यापैकी आणि पूजेला सुरुवात केलेली होती. गुरुजी जशी पूजा सांगत होते आणि खूप छान वाटत होतं एवढ्या मस्त वातावरणामध्ये पूजा करताना. हातामध्ये परत पळाहून समर्पयामी. हात जोडून नमस्कार करा. प्रार्थना पूर्वक नमस्कारान करोमी जलमादाय. हातामध्ये पाणी घ्या. पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग पूजा संपल्यानंतर आपण आरती करतो. तर त्याच पद्धतीने इथे गुरुजी आणि आम्ही सगळे मिळून आरती म्हणतही होतो आणि आम्ही आरती करतही होतो. A few moments later. आता जस्ट पूजा उरकलेली आहे आणि सगळं देणं चाललेलं आहे. मोठ्यांना नमस्कार वगैरे केला जातो आहे. इकडे सगळ्यांचा हळदी कुंकू वगैरे चाललेला आहे आणि झालं मोठ्यांना नमस्कार वगैरे करायचाही चाललेला आहे. आता पोथी वगैरे पण वाचली आणि हळदी कुंकूने सगळं कपाळही भरलं. मंजुरी का दिसायला लागल्यात एकदम. माझा आवाज येतोय की नाही माहित नाही तुम्हाला प्रॉब्लेम, पण आता थोड्या वेळात बोलते. घरी आली आणि थेट संध्याकाळी मी 3:30 घरी आली आणि थेट आता संध्याकाळी 6:30 व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. त्याचं कारण की मोबाईलची बॅटरी गेलेली आणि लाईटही गेली होती. पाऊस चालू होता. तिघं चारी कारणं एकत्र झाले त्याच्यामुळे आता जस्ट मोबाईल 52% चार्ज झाला आणि मी लगेच लागोहात लगेच शूट करायला घेतला. तर पूजा खूप छान झाली. माझ्या पूर्ण लाईफमधली पहिली पूजा असेल की जी खूप छान झाली. सगळ्याच पूजा छान होतात असं नाही, पण ही पूजा खूप मस्त झाली माझी फर्स्ट टाईमची. आणि शांततेत झाली मुळात. गुरुजी काही करत होते थोडी, पण प्रॉपर पूजा झाली. आणि आता जेवणाचं बघू आता भरत आणि दादांचं काय करायचं आहे तर निधीसाठी. बाकी मग संध्याकाळी पुन्हा तिथं पूजेच्या ठिकाणी जागरण करणार आहेत. या दिवशी जागरण करतात असं म्हणतात, तर ते करणार आहेत. आणि गणपती आम्ही नाही बसवत, म्हणजे आमच्या तिघांची फॅमिली, मी भरत आणि निधी, आम्ही तिघं आमच्या इथं नाही. पण टाईम त्यांचा गणपती असतो, तर त्याचं बघू आता. डेकोरेशन करायचं असेल तर ते शेअर करते किंवा मग उद्या सकाळी करू, कारण खूप जास्त डेकोरेट नाही करत आई आणि ते सिम्पल सोबर डेकोरेशन असतं आणि मखर असल्यामुळे टेन्शन नाही आहे. तर बघू आता पुढचं कसं. तर बाकीचं आवरायचं राहिलं ते आवरते. आत्ता जस्ट फेस वगैरे क्लीन केलं, बाकीचं घरातलं आवरलं. कपडे आत्ता जस्ट लावलेले आहेत कारण पाणी संपलेलं होतं. तर बाकी सगळं आवरते आणि मग बोलते. डेकोरेशन करणार होतो गणपतीचं, पण ना माझी तब्येत कालही सांगितलं की बरी नाही आहे. आजही त्रास होत होता, मला पायसाही खूप त्रास होतोय. तर त्याच्यामुळे भरत म्हटलं की तू आधी डॉक्टरांकडे चल. मी म्हटलं जाऊ दे, हलगर्जीपणा नको, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी खूप सारे औषधी लिहून दिलेले आहेत आणि बघू इंजेक्शन पण दिले. इतक्या जोरात इंजेक्शन दिलं नाही यावेळेस डॉक्टरांनी, जाम दुखतं आहे. तर इकडे या सगळ्या औषधी दिलेल्या आहेत. थोडं चेस्ट पेन होत आहे त्याच्यामुळे मग कफ असतील, पित्त असेल किंवा पोट साफ होत नसेल तर त्याच्या औषधी दिलेल्या आहेत. तर घेतले आता एक डोस घेतलेला आहे. ते सकाळसाठीचे आहेत, ही नाही घेतली पाहिजे तर ती घेईल. तर होतो काय आणि होतं काय, प्रत्येकदा विचार काय केला होता आणि झालं काय. तर मग म्हटलं आता जाऊ दे,
उद्या सकाळी पटकन सगळे लागणार आहोत, डेकोरेशनला होऊन जाईल लवकर इन्स्टंट. खूप साधं डेकोरेशन असं कारण खूप तामझाम नाही करत, तर उद्या होईल डेकोरेशन. डायमंड डायमंड बघू, आ तुला विचारू. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. खूप छोटा व्हिडिओ झाला आहे रोजच्या व्हिडिओपेक्षा, तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.